अधिकं कर्माणां नैत्रं जयते शीघ्रं जातं सर्वम्। चाह गया आंघोळ नाही झाली माझी, चाह घेतला तर नियम मोडेल नाही घरचा। चाह घ्या। तुम्हाला माहिती आहे वंस, कधीतरी मला सुद्धा वाटत की सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यावासा, पण लग्नानंतर कितीही नाही म्हटलं तरी थोडं जड गेलं मला सगळं। म्हणजे आंघोळीसाठी चहा घ्यायचं थांबायचं जरा अतीच होत ना, पण सगळ्या नियमांचा अतिरेक करण्याची सवय आहे दादांना। नियम मोठ माणूस नाही वंस। चहा घ्या घ्या। कुमुद मला सांग, तुला त्रास नाही होत या सगळ्याचा? तुम्हाला म्हणून सांगते वंस, मला होतो त्रास, पण मग आपण सासरी आहोत याचा विचार करून आणखीन त्रास का करून घ्यायचा? म्हणजे आपल्या माहेरी पण असतात की नियम, माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतात, तिकडे आपण जुळवून घेतोच की। पण सतत तडजोड करणं, मन मारणं कसं जमतं तुला कुमुद? इथे दादांसमोर कोणाचं काही चालतच नाही ग। माईला तर आता सवयच झाली। मलाही होते हळूहळू सवय। वंस एक सांगू, आज दादा तुमच्याशी जे काही वागले ना ते मलाही नाही पटलं, पण त्यांच्या नियमांपुढे कोणाचं काही चालतं का? जे आहे तसं मान्य केलं की होते सवय। तुम्हाला एक सांगू, कधी कधी ना आपल्या मनाचा आपल्याला काय वाटतं याचा विचार कोणी करतच नाही, याची काळजी कुणालाच नसते। कसलीही अपेक्षा न बाळगता फक्त काम करत राहायचं। तसंही माई म्हणतात ना की संसार म्हटला की तडजोड करायचीच कधीतरी कुठलीही। असो तुम्ही चहा घ्या, मी स्वयंपाकाचं बघते। कुमुद चहा छान झालाय, अगदी मला आवडतो तसा।